मुंबई पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेन 26 जून पासून आता पूर्ववत सुरू होणार आहे. विस्टाडोम कोचसह डेक्कन एक्सप्रेस प्रवाशांच्या भेटीला येते आहे. पश्चिम घाटातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत त्यामुळे आता प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. 24 जून पासून म्हणजे उद्यापासूनच IRCTCच्या वेबसाईटवरती या ट्रेनसाठी तुम्ही बुकिंग करू शकता ऑनलाईन. रेल्वेनं मुंबई पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा विस्टाडोम कोचसह 26 जून पासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या मार्गावर पहिल्यांदाच ही ट्रेन विस्टाडोम कोचसह चालणार आहे. आतापर्यंत मुंबई गोवा मार्गावरती विस्टाडोम कोचमधून प्रवास करता येत होता. आता मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना देखील पश्चिम घाटातील सौंदर्य न्याहाळता येणार आहे. विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाईड विंडो पॅन आणि काचेचं छप्पर, फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या यांचा समावेश आहे. उद्यापासूनच IRCTCची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही तिकीट बुक करू शकता. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ आणि कोरडे न केल्यास कानांमध्ये बुरशी तसंच जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका आहे. कानाच्या विकारांची शक्यता टाळण्यासाठी कान स्वच्छ आणि कोरडा ठेवा असा सल्ला कान नाक घसा तज्ज्ञांनी दिलाय. मेळघाटमध्ये बेरोजगारी, कुपोषण, बालमृत्यू आणि स्थलांतरी या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या. मात्र प्रशासनानं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये कमालीचे बदल घडवले आहेत. त्यामुळे स्थलांतर आणि बेरोजगारीमध्ये काही प्रमाणात आळा बसलाय. अमरावती नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये मेळघाटच्या रोजगार हमी कामांचा डंका वाजू लागलाय. मेळघाटातील हजारो मजुरांच्या हाताला आता काम मिळालंय. सुताचे वाढते दर आणि तयार कापडाला मागणी नसल्यानं मालेगावचा यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आलाय. नुकसान टाळण्यासाठी यंत्रमाग कारखानदारांनी बेमुदत संप पुकारल्याने यंत्रमागाची खडखडाट थंडावली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यवसायाला बसला. 6 महिन्यांचं वीज बिल माफ करावं, सुताची सट्टेबाजी थांबवावी अशी यंत्रमाग धारकांची मागणी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी सिडकोवर उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सिडको कार्यालय परिसर 24 तारखेला सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता बंद केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या पेड सुट्ट्यांची मर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पेड सुट्ट्या मिळतात त्या 240, त्या आता 300 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नव्या कामगार कायद्यात बाबत कामगार मंत्रालय आणि उद्योग जगतातील प्रतिनिधी आणि लेबर युनियनशी संबंधित लोकांमध्ये या संदर्भात चर्चा झाली आहे. त्यात कामाचे तास, वर्षाभरातील सुट्ट्या, पेन्शन, PF, टेक होम सॅलरी, निवृत्ती या संदर्भात चर्चा झाली होती. इन्फोसिसनं बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. प्रतिशेअर 1750 रुपये देऊन कंपनी विकत घेणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या बायबॅक ऑफरची किंमत आज जाहीर करण्यात आली. आज इन्फोसिसच्या शेअरची किंमत 1500 रुपयांच्या आसपास आहे. आजच्या भावानुसार बायबॅकमध्ये शेअर दिल्याने गुंतवणूकदारांना 250 रुपये प्रति शेअर प्रॉफिट होऊ शकतो. खारघरच्या सेक्टर 15 मधल्या खारघर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका आणि पोलीस दलाच्या वतीनं ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचं उघड झाल्याने खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित गुप्तेश्वर यादव असं या आरोपीचं नाव असून तो आधी कंपाऊंडर असल्याचं उघड झालं. फेसबुक व इंस्टाग्रामवर मुलींचे फेक अकाउंट तयार करून त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या आरोपीला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. रमणलाल वोरा असं या आरोपीचं नाव असून तो मूळ दिल्लीत राहणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे